शिरोळ तालुक्यातील कोंडीग्रे गावच्या हद्दीत मोटरसायकलने जाणारे इसमास अडवून मारहाण करत मोटरसायकल जबरदस्तीने काढून नेलेल्या दोन इसमांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोटरसायकलसह घेतले ताब्यात. 3 सप्टेंबर रोजी नागनाथ दिनकर कांबळे राहणार मंगलनगर कोंडीग्रे तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर हे आपली ड्युटी संपवून मोटरसायकलवरून घरी जात असताना कोंडीग्रे गावच्या हद्दीत रात्रीच्या सुमारास त्यांना अनोळखी 3 इसमांनी मोटरसायकल अडवी मारून थांबवून त्यांना मारहाण करून त्यांच्या कब्ज्यातील ॲक्टिवा मोपेड गाडी जबरदस्तीने काढून घेऊन चोरून नेली असून सदरबाबत जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असून सदरचे इसम जबरदस्तीने चोरून नेलेली ॲक्टिवा मोपेड गाडी घेऊन आज रोजी हातकणंगले ते सांगली जाणाऱ्या बायपास रोडवर उमळवाड फाटा येथे हॉटेलसमोर राजा येणार आहेत अशी माहिती मिळाली. त्याप्रमाणे वरील पथकाने उमळवाड फाटा येथे सापळा लावून इसम नामे अमन मस्तान पटेल वयवर्ष 20 राहणार शिंदेमळा खोतवाडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांच्यासह एका बालकास पकडून त्यांच्याकडून जबरदस्तीने चोरून नेलेली ॲक्टिवा मोपेड गाडी क्रमांक MH09DS8308 यांसह एकूण 40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळवून आलाय. SBN मराठी प्रतिनिधी रतन शिकलगार.